नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 4.1 मधील प्रश्न पहिला, दोन संख्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येची असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा, यावरील उदाहरणे आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिलं उदाहरण असं आहे 72 आणि 60। तर या दोन संख्यांमधील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी अशी संख्या शोधायची की ज्या संख्येने आपल्याला त्या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप लिहिता येईल किंवा संक्षिप्त रूपात रूपांतर करता येईल। 72 आणि 60 या दोन संख्या आहेत। या दोन संख्यांमध्ये मी गुणोत्तर या पद्धतीने लिहू शकतो, 72/60। या 72/60 या गुणोत्तराला एकाच संख्येने भागावं की जेणेकरून या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप लिहिता येईल। मग या ठिकाणी मला 72/12 केलं आणि 60/12 केलं तर मला या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप मिळतं। 72/12 म्हणजे 12 × 72 6 आणि 60/12 म्हणजे 12 × 5 60 म्हणजे 6/5 हे या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप आहे। म्हणजेच आपल्याला 72/60 या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप 6/5 या स्वरूपामध्ये मांडता येईल। पाहूया आता दुसरं उदाहरण, 52 आणि 78 या दोन संख्यांमधील गुणोत्तर। हे गुणोत्तर या पद्धतीने लिहिता येईल, 52/78 याचं संक्षिप्त रूप देताना मागील सांगितल्याप्रमाणे मी बोललो की एकाच संख्येने भाग दिल्यानंतर तुम्हाला संक्षिप्त रूप काढता येईल। 52/26 आणि 78/26 26ने भाग दिल्यावर 52/26 म्हणजे 26 × 52 म्हणजे 2 आणि 26 × 78 म्हणजे 3। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 52/78 हे गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला 2/3 या स्वरूपामध्ये मांडता येते। दुसरा असा आहे की पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। हे उदाहरण थोडस वेगळ्या स्वरूपात आहे। उदाहरण काय आहे, 3 वर्षे 4 महिने 5 वर्षे 8 महिने ह्या दोन राशी दिल्या आहेत। आपण मागाशी बोललोय की गुणोत्तराचे गुणधर्म असे आहेत की गुणोत्तर एकाच राशीत असतात। मात्र या ठिकाणी वर्ष आणि महिने हे दोन राशी दिल्या आहेत। या दोघं राशींचे पहिल्याने एका राशीमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे। मी आता या पद्धतीने लिहितो, 3 वर्ष 4 महिने या राशीचं पूर्ण महिन्यामध्ये रूपांतर करतो। 12 महिने म्हणजे 1 वर्ष, याचा अर्थ बरोबर 3×12 + 4 म्हणजे 12 × 36 आणि 40 महिने झाले। पहिल्या राशीचं एका राशीमध्ये रूपांतर काय झालं, 40 महिने। दुसरी राशी काय, 5 वर्ष 8 महिने या राशीचं रूपांतर 5×12 + 8 12×5 = 60 आणि 8 × 68 = 68 महिने। आता 40 महिने आणि 68 महिने या दोन राशींचं संक्षिप्त रूपात आपल्याला रूपांतर करायचंय। हे गुणोत्तराच्या रूपामध्ये असं लिहिता येईल, 40/68 यामध्ये सुरुवातीला मी 2 ने भाग देतो, 40/2 / 68/2 जर 2 ने भाग दिला तर मला या ठिकाणी 20 मिळेल आणि 2 × 6 आणि 2 × 8 34 मिळेल, 20/34। हे अजून संक्षिप्त रूप झालेलं नाही, मला अजून या गुणोत्तराला संक्षिप्त रूप देता येईल। परत या संख्येला मी 2 ने भाग देतो, 20/2 / 34/2 जर विचार केला, 20/2 म्हणजे 10 आणि 34/2 म्हणजे 17 म्हणजेच याचं संक्षिप्त रूप आपल्याला असं मिळेल, 10/17।